नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा यूट्यूबवर काय चाललेलं आहे सध्या खूप सारा राडा तमाशा खूप सारा काही वेगळ्या घटना चालू आहेत जशी की पहा बऱ्याच लोकांना अशी सवय आहे की स्वतःचा फॅमिली ड्रामा सोशल मीडियावरती मांडायचं आणि त्याच्यावरती लोकांनी काही बोललं किंवा काही आपलं मत व्यक्त केलं किंवा रिॲक्शन दिली रोस्ट केलं किंवा कमेंट्सद्वारे आपलं मत व्यक्त केलं तर त्या लोकांना एवढं झोमतं एवढं झोमतं की बस विचारायचीच सोय हो नाही तो तो काही काही तर एवढा राग येतो ना तर काही काय करायचं आपण आपल्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत ना घरातच मिटवायच्या कसं असतं ना बऱ्याच लोकांना अशा सवयी आहेत युट्यूबरला की घरामध्ये भांडण करायचं नवरा बायकोमध्ये करायचं आणि भांडण केल्यानंतर मग दाखवायचं लोकांना लोकांना कसं असतं ना या पब्लिकला भांडण खूप आवडतं मग भांडण म्हटलं की व्यूज जास्त वाढतात आणि जिथे व्यूज कमी झाल्या की मग नवीन काहीतरी नाटक करायचं नवीन काहीतरी फॅमिली ड्रामा मांडायचा आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी काहीतरी घरातलं सॉंग इथं चव्हाट्यावरती आणायचं आणि मग लोक आपलं मत व्यक्त करतात ना त्याच्यावरती तुम्ही मांडताय तुम्ही तुमचं मत मांडताय व्हिडिओ टाकताय घरातल्या गोष्टी सांगताय त्याच्यावरती लोक बोलायला म्हणजे त्यांना त्यांना तिथे ते अधिकार आहे त्यांचा तो हक्क आहे ना तिथे ते, ते कमेंट्स करू शकतात किंवा मत मांडू शकतात रिॲक्शनद्वारे म्हणा किंवा आपला रोषद्वारे म्हणा कशाही पद्धतीने ते आपलं मत व्यक्त करू शकतात आणि तुम्ही त्यांची लायकी दाखवताय की तुम्हाला कोण या म्हणतं आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत नाहीत तर तुम्ही तर व्हिडिओ टाकल्या टाकल्या पाहतात म्हणजे तुम्हाला किती गुर्मी आली या लोकांना डिसलाईक मारलं ना म्हणजे लवकर जमिनीवर येतात हे नक्कीच आहे बऱ्याच कमेंट्स मी वाचलेल्या आहेत आणि पाहिलेल्या आहेत अशा लोकांच्या व्हिडिओ खाली की लोक त्यांना खरंच खूप छान कमेंट्स करतात परंतु या लोकांना चांगलं नाही घेता येत वाईट कमेंट्सला पटकन व्हिडिओ बनवतात आणि सध्या बरेच युट्युबर असे आहेत की जे गरिबीतून वर गेलेले आहेत ना त्या लोकांना खूप पैशा समाज आलेला आहे आणि हे लोक जे आहेत ना ह्यांना चांगलं आणि परत काय म्हणतात की आमच्या कंटेंटमधून तुम्हाला काही घेण्यासारखं नाहीतर कशाला पाहताय आमचा व्हिडिओ स्किप करत जा पुढे ढकलत जा तुम्ही पाहत जाऊ ना का तुम्हाला कोण बळ सांगते का या म्हणते का आग्रह करताय का खूप काही उद्धव भाषेमध्ये बोलत आहेत तर हे कितपत योग्य आहे अशा लोकांना त्यांना त्यां उलट ते आपली लायकी दाखवतात ना ज्या पब्लिकमुळं हे लोकं बसून खातात ना आज गाड्यात फिरतात हिंडतात इकडं तिकडं मौजमजा आयते खाण्याचं जे काही चालू आहे ना त्यांचा आयता पैसा कमवण्याचं तर हे लोकं ह्याच पब्लिकमुळं इथपर्यंत पोचलेले आहेत आणि आज त्याच लोकांना त्यांची लायकी दाखवून देत आहेत तर पहा का हे बरोबर आहे का तुम्हीच सांगा कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा माझं काही चुकलं असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता व्हिडिओमध्ये म्हणजे मी जे काही चुकीचं बोललं असेल तर आहेत बरेच लोक असे आहेत बरेच यूट्यूबर असे आहेत एखादा यूट्यूबर असेल प्रामाणिक की तो आपल्या शब्दाशी किंवा आपल्या सगळ्या लोकांशी आपल्या पब्लिकशी खूप प्रामाणिक आहे परंतु काही लोक असे आहेत ना त्यांना पैशापुढे काहीच दिसत नाही एवढे हवेत उडायला लागलेत ना त्यांना असं वाटतं की नाही ते पब्लिकलाच एवढं घाण बोलतात की तुमची लायकी नाही आहे तुम्ही पाहू नका तुम्ही येऊ नका तुम्हाला काय करायचं माझे कंटेंट तुम्ही तुमचं कसं आहे तुम्ही तुम्हाला कोण सांगते आमची व्हिडिओ पाहायला ही त्यांची भाषा आहे तर मग तुम्हीच पहा ह्या लोकांना व्ह्यूज कमी आले की हे नवीन ड्रामा स्वतःच मांडतात आणि आपलं मत व्यक्त केलं की त्यांना त्यांची लायकी दाखवून देतात तर कुठेतरी हे पूर्णपणे चुकीचं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे ती मा ते मी माझ्या चॅनलद्वारे इथं व्यक्त केलेलं आहे तर याच्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि हो मी कुणी ठ मी कुणा ठराविक एका व्यक्तीला बोललेली नाही आहे इथं बरेच युट्यूबर असे आहेत तर तुम्ही ओळखू शकता कोणाबद्दल मी बोलत आहे किंवा कोणकोण युट्यूबर असे आहेत की ज्यांना पैशामुळं खूप सारी धुंदी आलेली आहे आणि ते लोकांना वेगळ्या भाषेमध्ये वाईट भाषेमध्ये उद्धट भाषेमध्ये बोलत आहेत हे तुम्हीच ओळखू शकता आणि मला कमेंट्समध्ये सांगू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद